हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आज आपण लाइट अँड द फॉर्मेशन ऑफ शॅडोज म्हणजे प्रकाश आणि छाया निर्मिती या पाठाचा, या लेसनचा एक्सरसाइज पाहणार आहोत. तर मित्रांनो, याच्या पूर्वीच्या लेसनच्या आणि याच्या नंतरचे जे लेसन आहेत, याच्या नंतरचे जे धडे आहेत, त्याचं सुद्धा एक्सरसाइज तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, ते सुद्धा व्हिडिओ पहा. चला आता सुरुवात करूया. स्टँडर्ड 6 सब्जेक्ट सायन्स, चॅप्टर 14 लाईट अँड द फॉर्मेशन ऑफ शॅडोज. अँड मी अशोक गोळे सर तुमचं आता स्वागत करतोय. सुरुवात करूया आपण आता पुढच्या क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर 1 आहे, फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ डॅश इज अ नॅचरल सोर्स ऑफ लाईट. तर प्रकाश याचा जो नॅचरल सोर्स आहे, नैसर्गिक स्रोत आहे, तो कोणता आहे मित्रांनो? तो आहे स्टार. स्टार म्हणजे काय मित्रांनो? तारा. स्टार म्हणजे काय? तारा. स्टार म्हणजे काय? तारा हा प्रकाशाचा नैसर्गिक स्रोत आहे. पुढे अ डॅश इज अन आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट, म्हणजे प्रकाशाचा जो आर्टिफिशियल सोर्स आहे, कृत्रिम स्रोत आहे, मानवनिर्मित सोर्स आहे, तो आहे कॅन्डल. पहा, तुम्ही जर पुस्तक पाहत असाल तर पुस्तकामध्ये याच्या शेवटी ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्यातून आपल्याला हे लिहायचे आहेत, पण मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगतोय, काही प्रॉब्लेम नाही. वेन अ लाईट पास थ्रू अ प्रिझम, इट गेट्स सेपरेटेड इन टू डॅश कलर. एखाद्या प्रिझम मधून, लोलकामधून सूर्यप्रकाश गेला तर त्याचं डिव्हिजन 7 कलर्स मध्ये दिसतं. आपण एक प्रिझम घेतला, एक लोलक घेतला काचेचा, आणि त्याच्यावर दुसऱ्या बाजूने लाईट मारली आणि एका बाजूला व्हाईट कलरची स्क्रीन ठेवली तर त्याच्यावर आपल्याला 7 कलर दिसतात. पुढे द इमेज ऑप्टेड इन द पिन होल कॅमेरा इज डॅश या ठिकाणी म्हटलेला आहे. तर पिन होल जो कॅमेरा आहे ना, त्याच्यातून जी इमेज मिळते आपल्याला, जी प्रतिमा मिळते, ती इन्व्हर्टेड म्हणजे उलटी असते. पुढे क्वेश्चन नंबर 5, अ शॅडो इज फॉर्म वेन अन ऑपेक ऑब्जेक्ट कम्स इन द वे ऑफ लाईट. म्हणजे शॅडो किंवा सावली केव्हा तयार होते? जेव्हा प्रकाशाच्या मार्गामध्ये ऑपेक ऑब्जेक्ट म्हणजे काय येतं? एक ऑपेक ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर अपारदर्शक वस्तू जेव्हा प्रकाशाच्या आड येते तेव्हा त्या वस्तूची सावली पडत असते. पुढे वेन अ डॅश ऑब्जेक्ट कम्स इन द वे ऑफ लाईट, लाईट पास थ्रू इट. म्हणजे जेव्हा प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये ल्युमिनस ऑब्जेक्ट, ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट आली, पारदर्शक वस्तू आली, या ठिकाणी ट्रान्सपरंट म्हणलेला आहे, पारदर्शक वस्तू येते तेव्हा प्रकाश त्याच्यातून आरपार जातो, आणि ऑपेक ऑब्जेक्ट आली की सावली पडते. लक्षात ठेवा, अपारदर्शक वस्तू आली की त्याची सावली पडते, आणि ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक वस्तू आली की त्याच्यातून काय होतो, प्रकाश आरपार जात असतो. पुढे पाहूया क्वेश्चन नंबर 2, राईट वेदर ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट्स आर ल्युमिनस ऑर नॉन ल्युमिनस. पुढील जे ऑब्जेक्ट्स आहेत, पुढील ज्या वस्तू आहेत, त्या ल्युमिनस आहेत की नॉन ल्युमिनस आहेत, ते आपल्याला लिहायचं आहे. तर ल्युमिनस म्हणजे ज्याच्यातून प्रकाश बाहेर पडतो त्या, आणि नॉन ल्युमिनस म्हणजे प्रकाश बाहेर पडत नाही त्या. तर या ठिकाणी आपल्याला पहिली वस्तू दिलेली आहे अ बुक. पुस्तक ही नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट आहे, त्याच्यातून प्रकाश किरण बाहेर पडत नाहीत. सेकंड आहे अ बर्निंग कॅन्डल, म्हणजे जळती मेणबत्ती, ती ल्युमिनस ऑब्जेक्ट आहे कारण की त्याच्यातून प्रकाश किरण बाहेर पडत असतात. पुढे आहे अ वॅक्स क्लोथ, मेन कापड, तर हे नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट आहे, त्याच्यातून प्रकाश किरण बाहेर पडत नाही. अ पेन्सिल, पेन्सिल सुद्धा नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट आहे. पुढे आपण पाहिलं अ पेन, पेन सुद्धा नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट आहे, त्याच्यातून सुद्धा प्रकाश किरण बाहेर पडत नाही. पुढे अ लाईट बल्ब, म्हणजे विजेचा दिवा, हा सुद्धा ल्युमिनस ऑब्जेक्ट आहे, ल्युमिनस म्हणजे त्याच्यातून प्रकाश बाहेर पडत असतो. पुढे आपण पाहतोय अ टायर, टायर जो आहे तो नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट आहे, टायर हा नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट आहे, म्हणजे त्याच्यातून प्रकाश किरण बाहेर पडतात, सॉरी बाहेर पडत नाहीत, नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट म्हणजे त्याच्यातून प्रकाश किरण बाहेर पडत नाही टायर मधून. पुढे आहे टॉर्च, टॉर्च मधून प्रकाश किरण बाहेर पडतात म्हणून त्याला ल्युमिनस ऑब्जेक्ट म्हणायचं, प्रकाशमान पदार्थ किंवा दीप्तिमान पदार्थ म्हणायचं. पुढे आहे मॅच द फॉलोइंग, या ठिकाणी डायरेक्ट आन्सर दिलेले आहेत. या ठिकाणी म्हटलेलं आहे मिरर, मिररचं काय होतं, रिफ्लेक्शन, म्हणजे त्याच्यातून प्रकाश रिफ्लेक्ट होत असतो. पुढे आहे फायरफ्लाय, फायरफ्लाय म्हणजे काजवा,
तो लुमिनस ऑब्जेक्ट आहे किंवा लुमिनस ॲनिमल आहे, दीप्तिमान आहे, कारण की तो प्रकाश किरण बाहेर टाकत असतो. पुढे आहे पिनहोल कॅमेरा. पिनहोल कॅमेरामध्ये इन्व्हर्टेड इमेज म्हणजे उलटी प्रतिमा दिसते, म्हणून या ठिकाणी त्याची जोडी या ठिकाणी लावलेली आहे. आणि मूल म्हणजे चंद्र हा नॉन लुमिनस ऑब्जेक्ट आहे, कारण की चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो, त्याला प्रकाश सूर्यापासून मिळत असतो. आता पुढे पाहूया. आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 4, आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स, म्हणजे खाली प्रश्नाची उत्तरे लिहा. पुढे आणि क्वेश्चन नंबर आहे पहा 1, जो क्वेश्चन नंबर 1 आहे तो काय आहे पहा. व्हॉट थिंग्स आर नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ शॅडोज. कुठल्या गोष्टींची गरज असते सावली निर्माण होण्यासाठी? तर मित्रांनो, सावली निर्माण होण्यासाठी, शॅडो निर्माण होण्यासाठी कशाची गरज असते? द सोर्स ऑफ लाईट, प्रकाशाचा एक स्रोत असायला हवा. अन ऑपेक ऑब्जेक्ट, ऑपेक म्हणजे अपारदर्शक वस्तू असायला हवी. अ सर्फेस ऑन विच द शॅडो थिंग्स आर नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ शॅडो. म्हणजे आपल्याला एखाद्या वस्तू जर सावली पाडायची असेल तर त्या प्रकाशाचा स्रोत असायला हवा, एक अपारदर्शक वस्तू असायला हवी, आणि ज्याच्यावर सावली पडणार आहे असा सरफेस असायला हवा. अँड दीज थिंग्स आर नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ शॅडो. आणि या वस्तूंची गरज असते सावली निर्माण होण्यासाठी. पुढे आहे क्वेश्चन नंबर 2, व्हेन कॅन अन ऑब्जेक्ट बी सीन, म्हणजे एखादी वस्तू आपल्याला केव्हा दिसते. व्हेन कॅन ऑब्जेक्ट बी सीन, म्हणजे एखादी वस्तू आपल्याला केव्हा दिसू शकते. तर त्याचे आन्सर आहे, वेन द लाईट रेज फ्रॉम द सोर्स ऑफ लाईट फॉल्स ऑन द ऑब्जेक्ट अँड इट रिफ्लेक्ट फ्रॉम दॅट ऑब्जेक्ट. म्हणजे जेव्हा प्रकाश किरण एखाद्या प्रकाशाच्या स्रोतापासून एखाद्या वस्तूवर पडतात आणि ते परावर्तित होतात, ते रिफ्लेक्ट होतात, आणि हे जे रिफ्लेक्टेड रेज आहेत रीच अवर आईज, म्हणजे ते आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचले की आपल्याला ती वस्तू दिसते. जरी रे रिफ्लेक्ट झाले आणि ते आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचले नाही तर ती वस्तू आपल्याला दिसू शकत नाही. म्हणजे एखादा प्रकाश किरण त्या वस्तूवर पडले पाहिजेत आणि त्या वस्तू परावर्तित होऊन ते किरण आपल्यापर्यंत डोळ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत, तेव्हा ती वस्तू आपल्याला दिसू शकते. पुढे काही क्वेश्चन नंबर 3, व्हॉट इज द शॅडो, छाया म्हणजे काय. व्हॉट इज द शॅडो, छाया म्हणजे काय. इफ अन ऑपेक ऑब्जेक्ट कम्स इन द वे ऑफ अ लाईट सोर्स इट डज नॉट पास थ्रू इट. म्हणजे एखादी अपारदर्शक वस्तू कम्स इन द वे ऑफ लाईट सोर्स, म्हणजे प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये आली तर प्रकाश किरण त्याच्यातून पास होत नाहीत, प्रकाश किरण त्याच्यातून आरपार जात नाहीत. किंवा एखादी अपारदर्शक वस्तू त्याच्या प्रकाशाच्या मार्गात आली तर मग काय होतं, ऍज अ रिझल्ट द लाईट डज नॉट रीच अ वॉल ऑर एनी अदर सर्फेस. आणि मग प्रकाश किरण त्या ठिकाणाहून त्या वस्तूमधून आरपार जाऊ शकत नाहीत, म्हणून ते तिथं त्या ठिकाणी जो सर्फेस असेल, पृष्ठभाग असेल की ज्या ठिकाणी ते पोहोचणार असतात त्या ठिकाणी ते पडत नाहीत. आणि मग ती जी वस्तू आहे त्या वस्तूच्या आकाराचा एवढा जो भाग आहे तो कसा राहतो, डार्क. डार्क म्हणजे अंधारलेला राहतो. आणि हा जो अंधारलेला भाग आहे की ज्या ठिकाणी प्रकाश किरण पोहोचले नाहीत, त्या वस्तूमधून अपॅक ऑब्जेक्ट जे आहे त्याच्यातून आरपार जाऊ शकले नाहीत, तर तो जो डार्क पार्ट आहे, तो जो अंधारलेला भाग आहे, त्याला शॅडो म्हणतात, त्याला सावली असं म्हणतात. मित्रांनो, अशा पद्धतीने याचा हा एक्सरसाइज होता या लेसनचा. या पुढील लेसनचा एक्सरसाइज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये पहा. थँक्यू.